माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या हस्ते हमाल मापाडी संघाच्या कार्यकर्त्यांना टॉवेल वाटप करण्यात आले. कामगार दिनानिमित्त अण्णासाहेब सागरमल सांकला कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीतर्फे हमाल मापाडी संघाच्या कार्यकर्त्यांना टॉवेल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुरेश दादा जैन यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते या कामगारांना रुमाल वाटप करण्यात आले. या प्रसंगी क्रुबाचे सभापती लक्ष्मण पाटील, उपसभापती मनोहर पाटील, माजी महापौर नितीन लड्ढा, जिल्हा उपनिबंधक उपनवर सुभाष सांगला आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम काल 1 मेच्या निमित्ताने आपण कामगार दिन जो साजरा केला त्या सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. कालच हा कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु अनेक कार्यक्रम असल्या कारणाने काल हा कार्यक्रम आयोजन घेतला गेला नाही आणि आज आपण तो कार्यक्रम वाटपाचा कार्यक्रम करतो आहोत. त्याबद्दल मी मनापासून आपली दिलगिरी व्यक्त करतो, कारण कालच करायचा होता, परंतु सुभाषला मी सांगितलं की आज मी येतो आणि त्याप्रमाणे आपल्यात आलो. मला मनापासून आनंद आहे की साकला आणि ताटिया यांच्या दोघांच्या माध्यमातनं आपण कष्टकरी हमाल बांधव जे आहेत यांना गमचा रुमाल वाटपाचा कार्यक्रम, कारण उन्हाळा किती आहे याची कल्पना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे. 45, 44, 46 या दरम्यानचं तापमान सध्या आपल्या शहरात आहे आणि असं म्हणतात की 47, 48 पुढच्या 8-15 दिवसात जाण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे यात कुठेतरी थोडासा दिलासा मिळावा. थंड पाण्याच्या संदर्भातला भाग असेल किंवा रुमाल आणि गमच्याच्या माध्यमातनं आपल्या कानाचं आणि स्वास्थ्य राखीव म्हणजे त्याची देखभाल चांगली होण्याच्या संदर्भात, उन्हापासून बचाव होण्याच्या संदर्भात हा स्तुत्य उपक्रम साखळा आणि त्यांचे सहकारी कॅटरर जे आहेत ताटियाजी हे करतायत. मगाशी आपण ऐकलं की साखळा परिवार हा अनेक वर्षापासून सामाजिक जीवनात काम करतायत. सागरमलजी सुभाषभाईंचे जे पिताश्री होते तेही सार्वजनिक जीवनात काम करायचे, धार्मिक याच्या ते काम करायचे, आणि त्यामुळे त्याच परिवाराचा परंपरा सुभाष आणि त्याचे सहकारी राबवत आहेत. त्याबद्दल मला मनापासून आनंद होतो आणि त्याला धन्यवाद द्यावेसे वाटतात. एक चांगला उपक्रम तो सातत्याने राबवत असतो. मागच्याच 15-20 दिवसा अगोदर आगपीडितांना त्याने धान्याची वाटप, कपड्याची वाटप अशी केली होती. शिक्षणाच्या संदर्भात असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल, तो अनेक असे कार्यक्रम राबवत असून आणि समाजाला मदत करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करत असतो. असं एक चांगलं काम आजच्या या दिवसाला जे काही करतायत त्याला मनापासून आशीर्वाद आणि धन्यवाद देण्यासाठी आपण सगळी मंडळी जमलो आहोत.